पाचपावली ठाणे अंतर्गत घरगुती वादातून सख्या मुलाने आपल्याच वडिलांना डोक्यावर दगडाने मारून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमी वडिलाला तात्काळ मेयो रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. पाचपावली ठाण्यांतर्गत लालगंज येथील चकना चौक येथे आरोपी सुशील महाजन याचे राहणे असता त्याचे वडील राजीव महाजन तिथे आले आणि सुशीलला शिवीगाळ करण्यास सुरू केले. वाद वाढत वाढत इतका वाढला की सुशीलने आपल्या वडिलांना दगडाने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. तात्काळ राजीव महाजन यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आरोपी सुशील याला पाचपावली पोलिसांनी अटक केली असून घरगुती भांडणातून ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. काल 13/2/2022 रोजी जवळपास 7:30 दरम्यान लालगंज चकना चौक येथे एक पोलिसांना एक कॉल आलेला होता इथे झगडा भांडण सुरू आहे म्हणून. त्या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर सुशील राजू महाजन आणि राजू गणपती महाजन हे वडील आणि मुलगा आहे यांच्या घरगुती कारणावरून आपसामध्ये वाद झाला आणि त्या वादामध्ये जखमीचा मुलगा सुशील महाजन याने आपला जखमीला दगडाने डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केली होती. तात्काळ त्यांना जखमीला मेयो हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. त्यानंतर फिर जखमीचा भाऊ धनराज गणपती महाजन याच्या फिर्यादीवरून आम्ही अपराध क्रमांक 233/22/307 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुशील महाजन जखमीचा मुलगा याला आम्ही अटक केलेली आहे. आरोपी आणि जखमी हे दोघे वडील आणि मुलगा आहे. त्यांचे घरगुती वाद होते. वडील हा कळमना येथे राहत होता आणि जखमी हा लालगंज चकना चौक येथे राहत होता. तर त्या दिवशी तो वडील चकना चौक येथे येऊन त्याला सीबी गाडी केली. या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद होऊन त्याने दगडाला आरोपीने दगडाला त्याला मारलेला आहे. आता आरोपीवर काही असे यापूर्वीचे गुन्हे दाखल वगैरे नाही पण 122 ची कारवाई त्याच्यावर केलेली आहे याआधी.